आजही 24 तास एक पाऊल पुढे. गेल्या वर्षी भारतात झालेल्या पहिल्या वहिल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघातील 3 महाराष्ट्रीयन मुलींना मंजूर करण्यात आलेली बक्षिसाची रक्कम देण्याचा मुहूर्त अखेर राज्य सरकारला मिळालाय. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकर सुवर्णा बारटक्के, अभिलाषा म्हात्रे तसंच पुणेकर दीपिका जोसेफला मुख्यमंत्र्यांनी 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मात्र राज्य सरकारचं उदासीन क्रीडा धोरण याबाबतही कायम राहिलं. अखेर झी 24 तास सातत्यानं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर दीपिका जोसेफ आणि 25 लाखांचं बक्षीस त्यावरती देण्यात येणार आहे. कबड्डीपटूंचा सन्मान करण्यात आलेला आहे. अर्थात झी 24 तास देखील ही बातमी लावून धरली होती आणि त्याप्रमाणे आपण बघतोय की मराठी मुली अतिशय उत्तम अशा कबड्डी खेळत होत्या, त्यांना आता पुरस्कार जाहीर झाले आहेत. गेल्या वर्षी भारतात झालेल्या पहिल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेच्या विजेत्या आहेत या तिघी जणी. झी 24 तास एक पाऊल पुढे.